जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहो किल्ले देवगिरी अर्थात हिंदुस्तानची दुसरी राजधानी। हो मित्रांनो, या देवगिरीला अखंड हिंदुस्तानाची राजधानी होण्याचा बहुमान एकाळी मिळाला होता। मुघल सम्राट तुगलक यांनी दिल्लीवरून थेट देवगिरीला आपली राजधानी आणली आणि या देवगिरीला दौलतों का शहर, संपत्तीची नगरी म्हणून नाव ठेवलं दौलताबाद। हजारो वर्षापासून राजे चालुक्य असेल, यादव असेल, नंतर बहामनी असेल, निजाम असेल, मुघल असेल आणि मराठे असेल, अशा वेगवेगळ्या राजवटीने राज्य केलेला हा किल्ला आज आपण बघतो आहे। चला तर आपण या किल्ल्याची इत्यंभूत माहिती घेऊया। देवगिरी किल्ला सर्व गिरिदुर्ग प्रेमींना यासाठी महत्त्वाचा आहे कारण हा एकमेव किल्ला आहे जो भुईकूटसुद्धा आहे आणि गिरिदुर्गसुद्धा आहे। या किल्ल्याला वेगळ्या राजवटीमध्ये वेगळ्या तटबंद्या बांधल्या गेलेल्या आहेत। अंबरकोट, महाकोट, कालाकोट अशा तीन एकामागे एक अशा तटबंद्या बांधलेल्या आहेत आणि नंतर मोठा खंदक आणि त्यानंतर सुरू होतो गिरिदुर्ग, अर्थात पूर्ण परिसर आहे हा देवगिरीचा आहे। आपण बघू शकता इथे तिकीट काउंटर आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला 25 रुपये आणि जर फॉरेनर असतील त्यांना 300 रुपये असा दर लावलेला आहे, प्रवेश शुल्क लावलेला आहे। पूर्ण परिसर तटबंदीनं व्यापलेला दिसतोय आपल्याला। वास्तविकात याच्याही पहिले एक तटबंदी असू शकते परंतु काळाच्या ओघात ती पडली असावी आणि नंतर पुन्हा रिकन्स्ट्रक्ट केला गेला असावं। सर्वप्रथम आता आपण बघतो आहे हा ब्रुज जिथे शत्रूला सरळ सरळ दरवाजा दिसू नये यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि या अभेद्य ब्रुजाचा अभेद्य दरवाजा। सकाळी सकाळीच किल्ले दर्शन होत आहे त्यामुळं वेगवेगळे पक्षी पण आपल्याला दिसतो आहे। दूरवर आपल्याला मोर लांडोर पण दिसतील पण होऊ शकते या व्हिडिओ येणार नाहीत ते। असा हा नयनरम्य नजारा या देवगिरीला सध्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटने बहाल केलेला आहे। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या भागामध्ये या किल्ल्याची माहिती घेणार आहोत। हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा ज्याच्यातून आता आपण प्रवेश करतो आहे। किल्ल्याला जी तटबंदी दिली, बेलाक तटबंदी, त्यालाच संरक्षण प्रदान करण्यासाठी हा मोठा दरवाजा। त्या दरवाजावर जवळजवळ 6-6 इंच लांबीचे अणकुचीदार मोठे खिळे जेणेकरून हत्तीनं जर याला टक्कर दिली तरी हत्तीलाही मारता यावं नाही आणि समजा हत्तीने डोक्याने दरवाजा तोडलाही तरी तो पुढे सरळ त्या भिंतीवर धडकेल, शत्रू एकमेकाच्या अंगावर पडतील आणि त्यांची गती मंदावेल अशी ही व्यवस्था आपण इथे पाहू शकतो। शत्रूची गती मंदवण्याकरता सरळ भिंतीला कर दिलेला आहे आणि पुढे आपल्याला दिवड्या पण दिसतात। दरवाजाचा जर आपण अंदाज घेतला तर जवळजवळ 25 फूट उंच असा हा दरवाजा, जवळजवळ 15 ते 20 फूट रुंद असा दरवाजा। आणि पुढे पाहतो आहे पुन्हा एकदा तटबंदी, काही दरवाजे म्हणजे
आणि ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला काही तोफांचं दर्शन होते. त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या तोफा सध्या ठेवलेल्या आहेत इथे. पूर्वीच्या काळी कदाचित इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक असावेत किंवा राज्याच्या भेटीला येणारे काही वेटिंग रूम ज्याला आपण म्हणून जसे लोकांसाठी व्यवस्था केली असावी किंवा घोड्यांसाठी सुद्धा इथे व्यवस्था केलेली असावी असं प्रथमदर्शनी दिसते. असा हा बेलाग दुर्गाचा हा बेलाग बुरुज. पहिलेच नमूद केल्याप्रमाणे किल्ल्याला अंबरकोट, महाकोट आणि काळाकोट असे तीन तडबंद्या बांधलेले आहेत. आणि या किल्ल्याचे संरक्षण करणारी एक ही तोफ जे आता आर्किओलॉजी डिपार्टमेंटने इथे ठेवलेली आहे. आणि इथेच आपल्याला तोफेची गोळीसुद्धा आपल्याला देऊ शकते. इथे दोन्ही या बुरुजामध्ये लावलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण दरवाज्यात प्रवेश करतो त्यावेळेस दोन्ही बाजूंनी आपल्याला हत्ती दिसतात. ती फार कोरीव आहेत. हे नंतर इथे आणून ठेवलेले आहेत. जसे उखळीची तोफ आहे, लांब पल्ल्याची तोफ आहे, त्याचप्रकारे इथे मोठी तोफ बघतो आहे आपण. ज्या तोफेचं तोंड रुंद असते ती तोफ जास्तीत जास्त परिसर आपल्या आवाक्यात घेते आणि तिचा पुन्हा परिसर उद्ध्वस्त करते. आणि ज्या तोफेचं तोंड लहान असते ती तोफ लांब पल्ल्याला तोफगोळा फेकते. आता हे जे पाहतो आहे याला भांडे म्हणतो. ज्यावेळेस एखादी विजयश्री प्राप्त करून राजे येतात किंवा चांगली बातमी येते त्यास आनंदोत्सव होतो, नगारे वाजतात, त्यासोबत तोफांचा आवाज होतो, तर याला भांड्या असं भांडे वाजवले असे जे म्हणतो ते यासाठी ही तोफ वापरली जाते. पुन्हा एक छोटी आकाराची तोफ पाहतो. उष्टनाळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या छोट्या तोफ पण असतात. काही एकाच जागी ठेवणारे आपण तोफ असले असतात. तोफेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातली हे तोफ आपण किल्ल्यावर आता मेंढा तोफ बघणार आहोत, दुर्गा तोफ पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी ही छोटी तोफ जसे काल्पनिक प्राण्याचं एक आकृती या तोफेला च्या तोंडाला दिलेली आहे. पुन्हा ज्यावेळेस आपण या प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तर सरळ आपल्याला पुन्हा पुढे भिंत दिसते आणि मोठा बुरुज दिसतो. पूर्ण दुसऱ्यांदा एकदा पुन्हा लाकडी दरवाजा बघतो आहे. आणि त्या लाकडी दरवाजाची जाडी जर बघितली तर आपल्याला कळेल की या किल्ल्याला मजबूती देण्याचा प्रयत्न किती केला गेला आहे. जे छेत आहे त्या छेताला विटाचं बांधकाम दिसते जे की काही कालांतराने केलं गेलं असावं. परत दोन्ही बाजूंनी देवड्या ठेवलेल्या आहेत. आता या देवड्यासाठी वापरल्या गेलेले जे खांब आहेत वास्तविक पाहता ते मंदिराचे खांब आहेत, कारण त्यावर
ज्या मूर्त्या आहेत, जे शिल्प आहेत, ते देवदेवतांचे आहेत। मुघलांच्या काळात ज्यावेळेस मंदिराचा रास केला गेला असावा, त्यावेळेस पडलेले खांब परत इथे वापरल्या गेलेले असतील। चुकून शत्रू दोन दरवाज्याला पार करून पुढे आला, परत त्याला रोखण्यासाठी, त्याची गती मंद करण्याकरता पुन्हा ही एक तटबंदी। आणि या तटबंदीचा हा बेलाग बुरुज। तिसरं जे प्रवेशद्वार आहे ते पुन्हा एकदा उजव्या बाजूला कोंड्यात ठेवलेले आहे, जेणेकरून आलेला शत्रू धावत आल्यानंतर तो बावचळला पाहिजे आणि निर्णय क्षमता त्याची क्षीण झाली पाहिजे, यासाठी ही केलेली पुन्हा एकदा आपली योजना आपण इथं पाहू शकतो। या दरवाज्याच्या मागे पुन्हा आपण हत्तींचे शिल्प पाहतो, तीन हत्ती आहेत। इथेसुद्धा तीनच असतील, परंतु एक हत्ती नष्ट झालेला आहे। जसे जसे आपण पुढे जातो तसतसं किल्ल्याची अभेद्यता आपल्याला लक्षात येते। उंचच उंच भिंती आणि त्यावर महाकाय बुरुज बांधलेले आपण इथे पाहू शकतो। येणारा शत्रूला त्याची खच्चीकरण कसं होईल, त्याची हिम्मत कशी हरेल, याचा हा पुरेपूर केलेला प्रयत्न आणि सुबक कलाकृतीचं दर्शन आपल्याला इथे होत आहे या बुरुजावर। आणि पुढे गेल्यानंतर आपल्या नजरेत पडतो तो एक मिनार, हिंदुस्थानातील कुतुब मिनार नंतर क्रमांक 2 हा मिनार निजामशाही राजवटीत बांधला गेलेला आहे। आणि नंतर काही आपल्याला मोकळा परिसर दिसतो आहे। हा गगनभेदी मनोरा मिनार आपल्या नजरेपुढे आहे। आणि उजव्या बाजूला नजर टाकल्यानंतर कळते की इथे हेमाडपंथी मंदिर एकेकाळी होतं। या किल्ल्यावर चालुक्य राजे, यादव राजे आणि मराठ्यांनीही राज्य केलेलं आहे, त्यामुळं साहजिकच हिंदू मंदिर होतं। परंतु बहामनी, निजामशाही आणि मुघल यांच्या आक्रमणाने झालेलं, उद्ध्वस्त झालेलं हे आपण मंदिराचे अवशेष पाहतो। खरं तर 1294 या किल्ल्यावर हिंदूंचं राज्य होतं, यादवांचं राज्य होतं, परंतु दुर्दैवाने 1294 अल्लाउद्दीन खिलजी याने या किल्ल्यावर आक्रमण केले आणि किल्ला हळूहळू सुलतानाच्या हाती गेला। काही खंडणी घेऊन अल्लाउद्दीन ज्यावेळेस दिल्लीला परत गेला, त्यावेळेस दरवर्षी त्याला जो कर द्यायचं ठरले होते तो कर
राजांकडून भरल्या गेला नव्हता, त्यामुळं परत 1307 हा किल्ला सुलतानाने आपल्या ताब्यात घेतला आणि तिथून यादवांचं राज्य संपलं. मित्रांनो, या किल्ल्याचा दर्शन आपण एका भागात घेऊ शकत नाही, त्यासाठी काही आपण वेगळे भाग बनवतो आहोत. तर किल्ल्याची विस्तृत माहिती आणि इतिहास आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत. काही शिवभक्ती इथं आलेले आहेत. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. सर, आपला परिचय. आम्ही अकोला आलो सर. अच्छा. आम्ही किल्ला बघायला. अच्छा अच्छा अच्छा. त्याची माहिती आम्हाला पुरेपूर नसल्यामुळं, पूर्ण बघा सर. खूप हिंदुस्थानातील ही दुसरी राजधानी म्हणून ओळखला गेलेला हा देवगिरी दौलतका शहर म्हणून दौलताबाद नामकरण झालेला हा किल्ला भुईकोट आणि गिरिदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो, याचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि खरंच आपल्यासारखे शिवभक्त जर वारंवार इथे येत असतील तर आपल्या पूर्ण देशामध्ये आपल्या संस्कृतीचा इथे काय महत्त्व होतं हे पसरेल. धन्यवाद मित्रांनो. आणि पुन्हा आपण डाव्या बाजूला जर ओढलो तर आपल्याला परत एक मोठं पाण्यात टाकं दिसते. या किल्ल्यावर मोठा राबता असल्यामुळे पाण्याची व्यवस्थासुद्धा तेवढीच आवश्यक होती, म्हणूनच वेगवेगळ्या पायऱ्या देऊन या पाण्या जलसाठा केला गेलेला आहे. आणि एक सुंदर आकृती या टाक्याला देण्याचा प्रयत्न कारागिरीने केलेला आहे. खरोखरच त्या काळच्या कारागिरीनं मानायला पाहिजे, म्हणजे पाणी पण आणि वास्तुकलेचा एक नमुना पण आपण इथे बघतो आहे. तर मित्रांनो, आता आपण भेटूया दुसऱ्या भागात. जय शिवराय.